नमस्कार मित्रांनो वाय पी अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघूया टार्गेट पोलीस भरती दोन हजार एकवीस अतिसंभाव्य टेस्ट सिरीज बॅच क्रमांक पाच यामधली जी काही प्रश्नपत्रिका क्रमांक पाच आहे याच्या आन्सर की या माध्यमातून स्पष्टीकरणासह घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन सुद्धा दाबा जेणेकरून पोलीस भरतीविषयक जे नवनवीन व्हिडिओ असतील ते तुमच्याकडनं मिस होणार नाही चला तर मित्रांनो सुरू करूया आजचा व्हिडिओ बघा मित्रांनो हा जो पेपर आहे तो एकोणवीस डिसेंबर दोन हजार वीस रोज झालेला आहे यामध्ये एकूण शंभर प्रश्न शंभर गुणांसाठी है, ही जी प्रश्न आहे प्रश्न मराठी क्रमांक त्याचबरोबर जी के हे जे पंचवीस पंचवीस म्हणजे पन्नास प्रश्न आहे ते आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये स्पष्टीकरणाच घेतलेलं आहे आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जे काय अंकगणित आणि बुद्धिमत्तेचे पन्नास प्रश्न आहे ते आपण स्पष्टीकरणास घेणार आहोत त्याआधी बघा मित्रांनो जे उमेदवार नवीन असतील आणि टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी इच्छुक असतील त्यांनी सत्तर सत्तावन्न तीनशे शहाण्णव एकशे त्रेचाळीस या नंबरवरती संपर्क करायचा आहे यामध्ये पी तुम्हाला पंधरा पीडीएफ पेपर मिळणार आहे प्रत्येक पेपर शंभर मार्क्स असेल प्रत्येक पेपरची तुम्हाला अँसर की मिळणार आहे प्लस प्रत्येक पेपरचं व्हिडिओद्वारे स्पष्टीकरण पर्सनली तुम्हाला व्हॉट्सअपवरती मिळणार आहे याची जी फी आहे ती आहे शंभर रुपये ही फी तुम्हाला फोन पे किंवा गुगल पेद्वारे या नंबरवरती पे करायचे आणि पेमेंट केल्याचा स्क्रीनशॉट प्लस तुमचं नाव आणि जिल्हा याच नंबरवरती पाठवायचं तुम्हाला टेस्ट सिरीजमध्ये जॉईन केलं जाईल बघा या ठिकाणी <coughs> पहिला आणि बुद्धिमत्तेचा एक्कावन्नाव प्रश्न यामध्ये बघा सात स्टार सहा स्टार आणि आठ आता या संख्येस अकराने भाग जातो तर स्टारच्या जागी संख्या कोणती हो आता या ठिकाणी हो काय करावं लागेल आपल्याला अकराची कसोटी सर्वप्रथम माहीत असणं गरजेचं आहे आता अकराची कसोटी काय आहे विषम स्थानच्या ज्या संख्या ह्या आणि दोन्ही स्टारच्या ठिकाणच्या ज्या संख्या या संख्येची जर बेरीज केली विषम आणि समस्थानिक ज्या संख्या त्या संख्येची बेरीज केली आणि त्या दोघांची जर वजाबाकी केली दोघांची बेरीज करून वजाबाकी केली तर त्या त्याचा फरक जो आहे तो अकराच्या पट्टीत असला पाहिजे आता या ठिकाणीची बेरीज करूया सात आठ आणि या ठिकाणी सात सहा आणि आठ आठ आणि सात पंधरा पंधरा आणि सहा एकवीस आता एकवीस तर आपल्याला अकराच्या फरक असायला पाहिजे तर या ठिकाणी एकवीस आली तर त्या स्टारच्या जागीची जी बेरीज आहे ती किती असायला पाहिजे एक तर दा असायला पाहिजे एक तर एकवीस नाही एकतीस असायला पाहिजे म्हणजेच या ठिकाणी आपल्याला एकतीस मधून जर आपण या ठिकाणी एकवीस वजा केलेत म्हणजेच या ठिकाणी दहा राहणार आहे किती राहणार आहे दहा परंतु या ठिकाणी अकराच्या पट्टीत आली पाहिजे किंवा बत्तीस असायला पाहिजे तर या ठिकाणी सोळा नाही आहे म्हणजे दोन अंकी संख्या नाही एक अंकी संख्या आता एकवीस मधून जर आपण दहा वजा केले तर किती उरणार आहे अकरा उरणार आहे म्हणजेच अकराच्या पटीतली ही संख्या उरणार आहे म्हणजेच या ठिकाणी पाच आणि या ठिकाणी पाच म्हणजे दोघांची बेरीज होणार दहा म्हणजे स्टारच्या ठिकाणी काय असायला पाहिजे तर स्टारच्या ठिकाणी असायला पाहिजे पाच बी नंबर्स ऑप्शन आहे चो करेक्ट है। <coughs> डबल तेरा छेदात भागीले तेरा बरोबर किती आता तेरा ने ह्या तेराला भाग जातो तेरा एक तेरा परंतु या ठिकाणी दशांश नंतर किती संख्या अंशामध्ये एक दोन तीन चार आता एक चा भाग गेला तेरा एक तेरा एक चा भाग गेला परंतु दशांश नंतर चार संख्या म्हटल्यावर आता उत्तरामध्ये दशांश नंतर चार संख्या तर एक दोन तीन या ठिकाणी ठिकाणी शून्य देऊया म्हणजे झाल्या एक दोन तीन आणि चार तर शून्य पॉईंट शून्य 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 एक याचं काय असणार आहे ऍन्सर असणार आहे जो की या ठिकाणी डी ऑप्शन करेक्ट आहे शून्य पॉईंट ट्रिपल शून्य वन याचा करेक्ट या आन्सर आहे यानंतर समोरचा प्रश्न सोळा अधिक बत्तीस भागिले सोळा अधिक सोळा बरोबर किती आता सोळा आणि सर्वप्रथम या ठिकाणी भागाकार नंतर गुणाकार नंतर बेरीज आल्यानंतर वजा बाकी पहिले भागाकार करूया सोळ जुने बत्तीस दोन झालं त्यानंतर हे सोळा हे सोळा आणि हे दोन याची बेरीज करावं लागेल सोळ जुने बत्तीस आणि दोन चौतीस म्हणजे या ठिकाणी बी नंबरचं ऑप्शन चौतीस याचा करेक्ट आन्सर आहे यानंतर समोरचा प्रश्न बघूया शून्य पॉईंट पाच अधिक या ठिकाणी मांडून घेऊया शून्य पॉईंट पाच अधिक एक छेदात शून्य पॉईंट पाच आता हे उदाहरण आपल्याला सोडवायचं आहे आता या ठिकाणी काहीच नाहीये म्हटलं या ठिकाणी छेदात एक असणार आहे छेद समान घेऊया छेद समान करून घेऊया या ठिकाणी एक आहे या ठिकाणी शून्य पॉईंट पाच आहे म्हणजे छेद एक समान झाला आता एकने आपण याला कितीला गुणलं ला, म्हणजे एक झाला एकने गुणलं म्हणजेच याला सुद्धा आपल्याला काय करावं लागेल एकने गुणावं लागेल आता शून्य पॉईंट एक गुणीला शून्य पॉईंट एक म्हणजे शून्य पॉईंट शून्य पॉईंट पाच गुणला एक म्हणजेच शून्य पॉईंट पाच आता या ठिकाणी शून्य पॉईंट पाच ला कितीने गुणलं म्हणजेच त्याचं उत्तर आपल्याला काय मिळालं एक मिळालं छेद समान करताना तर याला दोन ने गुणलं तर याला सुद्धा आपल्याला दोन ने गुणावं लागेल बे कबे म्हणजेच अधिक दोन आता शून्य पॉईंट दोन अधिक दोन बरोबर किती होणार आहे दोन पॉईंट पाच छेदात काय येणार आहे एक म्हणजेच याचा भाग जरी दिला तरी उत्तर काय आहे दोन पॉईंट पाच म्हणजेच या ठिकाणी क नंबरचा जो ऑप्शन आहे दोन पॉईंट पाच याचा करेक्ट आन्सर आहे यानंतर समोरचा प्रश्न बघूया एका शेतात झाडांच्या जितक्या रांगा आहेत तितकी झाडे प्रत्येक रांगेत आहेत झाडाची एकूण संख्या एक हजार एकोणनव्वद आहे तर प्रत्येक रांगेत किती झाडे आता एक हजार एकोणनव्वद जेवढ्या रांगा आहेत तेवढेच त्यामध्ये झाड आहेत तर या ठिकाणी एक हजार एकोणनव्वद कशाचा वर्ग हे सर्वप्रथम मा आपल्याला माहित असणं गरजेचं आहे तर एक हजार एकोणनव्वद कशाचा वर्ग आहे तेहतीसचा वर्ग एक हजार एकोणनव्वद आहे तर आता एक हजार एकोणनव्वद जर तेहतीसचा वर्ग असेल तर तेहतीस रांगेमध्ये तेहतीस तेतीस झाड म्हणजेच एक हजार एकोणनव्वद झाड आहे म्हणजे याचं उत्तर काय असणार आहे ते ऑप्शन करेक्ट प्रश्न घन 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 बेरीज आता आठ घेतला तीनचा घन सत्तावीस घेतला अशा पद्धतीने जरी केलं तरी बेरीज सेम येणार आहे किंवा मग एक सूत्र आहे आता एक ते पाच पर्यंत त्यामुळे आपण त्याची घन आपल्याला पाठ असेल तर आपण लवकरात लवकर करू शकतो संख्या काय पाच आहे आता आपल्याला गण कशा आपल्याला घनाची बेरीज करायची म्हटल्यावर पाच जशाला तसं मांडून घेऊया त्यामध्ये प्लस एक करूया आणि या सर्व संख्येचा वर्ग आणि छेदात दोन आहे काय छेदात दोन आहे आता पाच आणि एक किती होणार आहे सहा पाच आणि एक सहा म्हणजेच पाच गुणीला सहा छेदात काय छेदात असणार आहे दोन आणि त्याचा वर्ग असणार आहे पाच सोहो तीस तीस छेदात दोन आणि त्याचा वर्ग या ने आपण तीस भाग देऊया पंधरा म्हणजेच पंधरा कंसामध्ये पंधरा आणि वर्ग जसं आला तसं असेल आता पंधराचा वर्ग किती आहे पंधराचा वर्ग आहे दोनशे पंचवीस तर याचं उत्तर काय असेल तर याचं उत्तर असेल दोनशे पंचवीस या ठिकाणी डी नंबरचं ऑप्शन पंच्याहत्तर झाल्यापर्यंत त्याचं उत्तर असणार आहे दोनशे पंचवीस जे की डी नंबरचं ऑप्शन या ठिकाणी करेक्ट आन्सर असणार आहे आता या ठिकाणी दोनशे पंच्याहत्तर झालेला आहे करेक्शन करून घ्या यानंतर समोरचा प्रश्न बघूया एका चौकोनाच्या चार कोणांच्या मापे दोन आस तीन एका चार या प्रमाणात आहेत तर सर्वात मोठ्या कोणाच्या माप किती आता आपल्याला चौकोन जे आहे त्या चौकोनाचं माप आपल्याला किती चारही कोणाचं माप जे आहे ते किती आहे हे माहित असणं गरजेचं आहे तर चारही कोणाचं माप किती असतं तर तीनशे साठ अंश सेल्सिअस तीनशे साठ अंश हे त्याचं काय असतं माप असतं आता दोन आस तीन एकास चार दोन तीन पाच पाचने एक सहा एक सहा चार दहा दा, म्हणजे दहा या ठिकाणी आहे तर आता तीनशे साठला आपण कशाला भाग द्यावा लागेल दहा ला शून्य शून्य कटला म्हणजे ज्याचं उत्तर आला आपल्याला छत्तीस एक्स म्हणजेच काय आलं एक्स बरोबर छत्तीस आता या ठिकाणी आपल्याला काय विचारलं तर सर्वात सर्वात मोठ्या माप किती मोठा आहे एक नाही आणि चार आहे म्हणजे या सर्वात मोठा कोणता असणार आहे चार आहे आता छत्तीसने आपल्याला काय करावं लागेल चारने गुणावं लागेल चार सक चोवीसीला चार हा चारला दोन चार त्रिक बारा आणि दोन चौदा म्हणजे याचं उत्तर किती येणार आहे सर्वात मोठा कोण किती असणार आहे तर एकशे चौवेचाळीस अंशाचा असणार आहे जो की अनंबर्स ऑप्शन याचा करेक्ट आन्सर आहे यानंतर समोरचा प्रश्न मुद्दल मुदत व दर प्रत्येकी दुप्पट केल्यास व्याज कितीपट होईल आता आपल्याकडे काय मुद्दल मुदत आणि या ठिकाणी दर प्रत्येकी जर आपण दुप्पट केलं तर व्याज कितीपट असणार आहे आता या ठिकाणी व्याजाची पट बरोबर काय आहे व्याजाची पट बरोबर मुद्दलाची पट मुद्दलाची पट किती आपल्याकडे दोन पट आहे त्यानंतर मुदतीची पट किती आहे दोन पट आहे दराची पट किती आहे या ठिकाणी तर दराची पट आहे दोन तिघाचा गुणाकार करायचा बे दुने चार चार दुने आठ तर आठ काय असणार आहे तर व्याजाचा किती पट असणार आहे तर व्याज असणार आहे आठ पट म्हणजे अ नंबरचा ऑप्शन या ठिकाणी करेक्ट आन्सर असणार आहे यानंतर समोरचा प्रश्न हो? चाऱ्याचं चार ढीग छत्तीस गायींना बारा दिवस पुरतो तेवढाच ढीग चोवीस गायींना किती दिवस पुरेल आता चाऱ्याचा ढीग आहे तो छत्तीस दिवस ब... सॉरी छत्तीस गाईंना बारा दिवस पुरतो तर चोवीस गाईंना किती दिवस पुरेल म्हणजेच एक्स दिवस पुरेल आता या ठिकाणी काय बारा एक बारा बार दुने चोवीस दोन ने पुण्याला जर भाग दिना तर या ठिकाणी अठरा दुने छत्तीस म्हणजेच उत्तर काय एक्स ची किंमत किती मिळाली आपल्याला तर एक्स किंमत मिळाली अठरा म्हणजेच ब नंबरचं ऑप्शन अठरा दिवस पुरेल याचं करेक्ट आन्सर आहे यानंतर समोरचा प्रश्न सात वाजता घड्याळाच्या काट्यामध्ये किती अंशाचा कोण असेल आता या ठिकाणी किती अंशाचा कोण असं जरी विचारलं तर काय करायचं सूत्र आहे सर्वात सोपं तास या ठिकाणी काय तास गुणीला तीस ठीक आहे किंवा तीस गुणीला तास तीस गुणीला तास वजा अकरा चे दोन गुणीला मिनिटे आता यामध्ये फक्त किमती मांडायच्या तीस जशाला तसं लिहिलं तास किती आहे सात साताला साधलेलं वजा अकरा चे दोन गुणीला मिनिटे किती आहे बरोबर सात वाजले म्हणजे शून्य मिनिट आहे आता या ठिकाणी काय करावं का गेलं आपल्याला अकरा शून्य शून्य अकरा आणि शून्याला भाग दिला तर उत्तर किती येणार आहे शून्यच येणार आहे आता तीन सत एकवीस म्हणजे दोनशे दहा काय आलं याचं उत्तर आलं आता दोनशे दहा जर याचं उत्तर येत असेल तर या ठिकाणी सूत्र काय आहे तर सूत्र काय जर एखादं उत्तर आपल्याला एकशे ऐंशी पेक्षा मोठं येत उत्तर असेल उत्तर जर आपलं या कोणामध्ये जर उत्तर एकशे ऐंशी पेक्षा मोठं असेल तर त्याला कशामधून वजा करायचं तर त्याला वजा करायचं तीनशे मधून कशामधून वजा करायचं तीनशे मधून आता आपलं उत्तर आलं दोनशे दहा तर तीनशे मधून या दोनशे दहाला आपण वजा करून घेऊया शून्य 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 सहा मधून एक गेला खाली उरले पाच आणि तीन मधून दोन गेले खाली उरला एक म्हणजे या ठिकाणी किती अंशाचा कोण निर्माण होणार आहे तर तो होणार आहे एकशे पन्नास अंशाचा जो की अनंबरचा ऑप्शन या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे यानंतर समोरचा प्रश्न एका वर्तुळाचा परीघ चौवेचाळीस सेंटीमीटर आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती चौरस मीटर आहे आता वर्तुळाचा परीख किती आपल्याकडे चौवेचाळीस आहे आता वर्तुळाच्या परीगाचं क्षेत्र सूत्र काय दोन पाय आर बरोबर किती आपल्याकडे चौवेचाळीस आहे आता दोन पाय आर म्हणजेच काय दोन दोन जशाला तसं पायची किंमत बावीस छेदात सात बरोबर आहे गुणीला आर बरोबर चौवेचाळीस आता या ठिकाणी आर जशाला तसं लिहिलं बरोबर चौवेचाळीस जशाला तसंच आहे ठीक आहे आता कड़े या ठिकाणी छेदात सात आहे म्हटल्यावर इकडे ते कशात जातील गुणाकारात जातील आणि बावीस छेदात या ठिकाणी बावीस गुणीला दोन आहे ते जशाला तसे लिहिले बावीस गुन्ह्याला दोन बावीस एक बावीस बावीस गुन्हे चौवेचाळीस हे दोन हे दोन कटले म्हणजेच आरची किंमत किती मिळाली आपल्याला आरची किंमत मिळाली आपल्याकडे सहा किती मिळाली आरची किंमत मिळाली आपल्याकडे या ठिकाणी सहा मिळाली तर आता सॉरी या ठिकाणी चौवेचाळीस गुणिले सात होतं ठीक आहे चौवेचाळीस गुणिले सात बावीस शेदा सात म्हणजे चौवेचाळीस गुणिले सात आता आरची किंमत आपल्याला किती मिळाली तर आर बरोबर किती आपल्याकडे सात आहे हा मुद्दा सर्वप्रथम लक्षात घ्या आता आपल्याला काय सांगितलं तर वर्तुळाचं क्षेत्रफळ काढायचं आहे वर्तुळाचं क्षेत्रफळ काय आहे सूत्र काय पाय आरचा वर्ग आरची किंमत आपल्याकडे आहे सात पायची किंमत काय बावीस शेदा सात गुणीला आर ची किंमत किती आर ची किंमत आहे सात सातचा वर्ग सात सात एकोणपन्नास किंवा सात गुणीला सात काही केलं तरी चालेल हा सात सात कॅन्सल झाला बावीस सत आता बावीस आणि सातचा आपल्याला काय करावं लागेल गुणाकार करावा लागेल सात दुने चौदाशिला चार हा चाला एक सात दुने चौदा चौदा आणि एक पंधरा म्हणजेच या ठिकाणी किती उत्तर आला तरी उत्तर आलं याचं एकशे चौपन्न म्हणजेच या ठिकाणी क नंबरच ऑप्शन एकशे चौपन्न याचा करेक्ट आन्सर असणार आहे यानंतर वर्तुळाचं क्षेत्रफळ किती आलं आपलं तर, तर एकशे चौपन्न चौरस सेंटीमीटर यानंतर पंच्याऐंशी पैसे पाच रुपयांचे शेकडा किती आहेत आता या ठिकाणी पाचशे पैसे पाच रुपये म्हणजेच पाचशे पैसे तर पाचशेला पंच्याऐंशी तर शंभरला किती अशा पद्धतीने हे काय येणार आहे गणित येणार आहे आता या ठिकाणी शंभर गुणीला काय करावं लागेल आपल्याला पंच्याऐंशी करावं लागेल आता शंभर गुणीला पंच्याऐंशी छेदात पाचशे शून्य दोन शून्य कटले दोन शून्य कटले पाच एक पाच तीन ला पासत् पस्तीस म्हणजेच काय तर या ठिकाणी पाचशेला पंच्याऐंशी पैसे पाच रुपयाचे शेकडा किती तर या ठिकाणी पंच्याऐंशी पैसे म्हणजेच पाच रुपयाचे शेकडा सतरा टक्के म्हणजे डी नंबरचं जे ऑप्शन आहे सतरा टक्के या ठिकाणी याचा करेक्ट आन्सर असणार आहे यानंतर दोन संख्येची बेरीज शहाण्णव आहे आणि वजाबाकी बाकी चोवीस आहे तर त्या संख्याचं गुणोत्तर किती आता अशा दोन संख्या शोधावं लागेल आपल्याला ज्याची बेरीज शहाण्णव असेल आणि वजाबाकी बाकी चोवीस असेल आता दोन संख्या कोणत्या तर साठ आणि छत्तीस ह्या दोन संख्या आहेत ठीक आहे साठ आणि सी जर आपण बेरीज केली तर शून्य आणि सहा 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 आणि तीन नऊ म्हणजे शहाण्णव ही काय झाली त्याची बेरीज झाली वजाबाकी जर केली साठ वजा छत्तीस तर या ठिकाणी शून्या मधून सहा जात नाही दहा ग्रहित धरलं दहा मधून सहा गेले चार हातचा एक घेतला पुन्हा सहा मधून या ठिकाणी तीन आणि एक चार गेले तर दोन म्हणजेच वजाबाकी चोवीस आली बेरीज शहाण्णव आली वजाबाकी चोवीस बेरीज शहाण्णव दोन संख्या आहे एक संख्या साठ आहे एक संख्या छत्तीस आहे आता एक संख्या साठ असेल असेल तर आपल्याला काय सांगितलं त्याचं गुणोत्तर आता बारा एक बारा बार दुने चोवीस बार त्रिक छत्तीस त्यानंतर बार त्रिक छत्तीस बारा पंचे बारेचाळी आणि बारा पंचे साठ ठीक आहे बार त्रिक छत्तीस बारा पंचे साठ म्हणजेच पाच तीन पाच छेद तीन म्हणजेच काय तर पाच अस तीन त्याचं काय आलं गुणोत्तर आलं म्हणजेच बी नंबरचं ऑप्शन पाच तीन याचं काय असणार आहे करेक्ट आन्सर असणार आहे यानंतर समोरचा जो प्रश्न आहे तो बघूया सात छेद नऊ मध्ये सात छेद नऊ किती वेळा मिळवावे म्हणजेच बेरीज सात येईल आता सात छेद नऊ म्हणजे सात छेद नऊ एक्स वेळा मिळवावे म्हणजेच बेरीज किती येणार आहे सात येणार आहे ठीक आहे किती येणार आहे बेरीज सात येणार आहे आता सात छेद नऊ त्यानंतर एक्स जशाला तसं घेतला हे बेरजीत चिन्ह या ठिकाणी बरोबर घेतला ठीक आहे आता सात जशाला तसं घेतलं हे सात वजा या ठिकाणी सातशेद नऊ आहे इकडे गेल्यावरती त्या ठिकाणी काय होणार आहे सातशे नऊ जशाला तसं होणार आहे सातशे नऊ आता या ठिकाणी सातशे नऊ एक्स बरोबर सातशे नऊ आणि सॉरी सात वजा सातशे नऊ असणार आहे आता सातशे नऊ एक्स जशाला तसं घेतलं त्या ठिकाणी सातने ने याला गुणायचं आपल्याला सात नम मऊ सती त्रेसष्ट त्रेसष्ट वजा सात किती होणार आहे तर छप्पन्न होणार आहे म्हणजे छप्पन छेदात नऊ होणार आहे किती होणार आहे छप्पन छेदात नऊ म्हणजे ज्या ठिकाणी किती आला सात छेदात नऊ एक्स बरोबर छप्पन छेदात नऊ जशाला तसं मांडूया सात छेदात नऊ एक्स बरोबर छप्पन छेदात नऊ हे जशाला तसं आपण मांडलंय आता एक्स बरोबर किती आहे छप्पन छेदात नऊ आता इकडे काय सात छेदात नऊ इकडे आता याला जर आपल्याला इकडे घेऊन जायचं असेल बरोबर चिन्हाच्या इकडे तरी आपण याला व्यस्त करू शकतो नऊ छेदात सात नऊ नऊ कटले साती आठी छप्पन काय साती आठ छप्पन म्हणजेच एकशे किंमत किती आली तर एकशे किंमत आली या ठिकाणी आठ म्हणजेच काय सातशे नऊ मध्ये सातशे नऊ किती वेळा मिळवावे म्हणजेच बेरीज सातील तर आठ वेळा मिळवावे क नंबरच ऑप्शन आठ वेळा कायला आठ वेळा या ठिकाणी भाग्येला आठ सा म्हणजेच आठ वेळा क नंबरच ऑप्शन याचा करेक्ट आन्सर आहे यानंतर एका वर्गात जितकी मुले आहेत एक त्याच्या एकशे तीन रक्कम दरमहा फी म्हणून प्रत्येकास द्यावी लागते दरमहाची एकूण फी तीनशे त्रेसष्ट रुपये आहे तर त्या वर्गात किती मुले आहेत आता या ठिकाणी एका वर्गात जितकी मुले आहेत त्याच्या एकशे तीन पट रक्कम दरमहा फी म्हणून प्रत्येकास द्यावी लागते दरमहा एकूण फी आहे तीनशे त्रेसष्ट रुपये तर त्या वर्गात मुले किती आहेत आता या ठिकाणी काय करावं लागेल आपल्याला दरमहाची फी किती आपल्याकडे तीनशे त्रेसष्ट रुपये आता दरमहा फी म्हणजेच एक्स गुनिला छेद तीन बरोबर एक छेदात तीन ठीक आहे आता याची किंमत काय या आली एक छेदात आत तीन आता एक्स गुनिले एक्स छेदात तीन बरोबर किती आपल्याकडे तीनशे त्रेसष्ट रुपये आता एक्स आणि एक्स काय जाणार आहे या, या ठिकाणी दोन एक्स होणार आहे काय होणार आहे दोन एक्स म्हणजेच एक्स चा वर्ग आता छेदात तीन आहे आणि इकडे किती आहे तर इकडे आहे तीनशे त्रेसष्ट एक्स वर्ग बरोबर तीनशे त्रेसष्ट गुणिला हे तीन जे आहे ते कुठे जातील गुणाकारात जातील आता एक्स वर्ग बरोबर काय होणार आहे या ठिकाणी एक्स वर्ग बरोबर काय होणार आहे तीनशे त्रेसष्ट गुणीला तीन, त्रे तीन म्हणजेच काय एक हजार एकोणनव्वद आता एक हजार एकोणनव्वद कशाचा वर्ग आहे तर एक हजार एकोणनव्वद आहे तेहतीसचा वर्ग तर एकशी ची किंमत किती येणार आहे या ठिकाणी तर एकशी ची किंमत येणार आहे या ठिकाणी तेहतीस म्हणजेच या ठिकाणी किती विद्यार्थी होते तर या वर्गामध्ये मुलं आहे तर तेतीस क नंबरचा ऑप्शन याचा करेक्ट आन्सर आहे यानंतर पियुषने चार हजार दोनशे पन्नास रुपये कर्ज हो पाच हप्त्यामध्ये फेडले प्रत्येक हप्ता मागील हप्त्यापेक्षा पन्नास रुपये अधिक होता तर पहिला हप्ता किती रुपयांचा होता त्याने कर्ज किती फेडलं चार हजार दोनशे रुपये पाच हप्ते होते आणि प्रत्येक हप्ता मागील हप्त्यापेक्षा पन्नास रुपये एक्स्ट्रा होता म्हणजेच पहिला हप्ता जर एक्स असेल तर दुसरा हप्ता काय असणार आहे एक्स अधिक पन्नास तिसरा हप्ता काय असणार आहे एक्स अधिक शंभर चौथा हप्ता काय असणार आहे एक्स अधिक दीडशे म्हणजे एकशे पन्नास आणि या ठिकाणी पहिला दुसरा तिसरा चौथा आणि पाचवा हप्ता काय असणार एक्स अधिक दोनशे ठीक आहे आता या ठिकाणी पहिला हप्ता या ठिकाणी पहिल्या हप्त्यापेक्षा पहिल्या दुसऱ्यामध्ये पन्नास एक्स्ट्रा यामध्ये पन्नास एक्स्ट्रा यामध्ये दीडशे यामध्ये दोनशे म्हणजे प्रत्येक वेळा पन्नास आता एक्स अधिक पन्नास एक्स अधिक शंभर एक्शे अधिक एकशे पन्नास आणि एकशे अधिक दोनशे शंभर अधिक या ठिकाणी पन्नास म्हणजे दीडशे दीडशे आणि दीडशे तीनशे तीनशे आणि दोनशे पाचशे म्हणजेच या ठिकाणी आपल्याला काय मिळालं तर एक्स बरोबर काय मिळालं या ठिकाणी पाच हप्ते आहे बरोबर आहे पाच हप्ते हप्ता कितीचा आहे पाच एक्स करूया हप्ता किती म्हणजे एकूण कर्ज कितीचं फेडलं चार हजार दोनशे पन्नास रुपयाचं आणि प्रत्येक वेळाची जी आपण प्रत्येक वेळाची जी किंमत या ठिकाणी गृहित धरली ती किती आहे पाचशे रुपये आता याला आपण वजाबाग करूया चार हजार दोनशे पन्नास वजा पाचशे म्हणजेच पाच एक्स बरोबर याची वजाबाकी जर केली तर ती होणार आहे सात हजार पन्नास तीन हजार सातशे पन्नास आता पाच एक्स इकडे गुन्हा जातील आणि पाचा आणि शून्य जशाला तसं म्हणजेच आपलं उत्तर काय सातशे पन्नास रुपये तर पहिला हप्ता कशाचा असणार आहे सातशे पन्नास रुपये जो की बी नंबरचा ऑप्शन या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे यानंतर चाळीस एक्कावन्न चौसष्ट एक्क्याऐंशी आणि समोरची संख्या आपल्याला शोधायची आहे आता या ठिकाणी बघा चाळीस मध्ये आपण काय केलंय अकरा प्लस केले समोरची संख्या मिळेल एक्कावन्न आता एकावन्न मध्ये काय आपल्याला प्लस करायचे तेरा प्लस करायचे म्हणजे समोरची संख्या मिळेल चौसष्ट आता चौसष्ट मध्ये आपल्याला किती प्लस करावे लागतील तर तेराच्या समोरची मूळ संख्या कोणती आहे सतरा तर या ठिकाणी आलाय किती आलाय तर या ठिकाणी सतरा आलाय म्हणजे या ठिकाणी आलाय एक्क्याऐंशी आता एक्क्याऐंशी मध्ये आपल्याला किती प्लस करावे लागेल म्हणजेच या ठिकाणी समोरची संख्या तर तेराच्या नंतरची संख्या मूळ आहे सतरा सतराच्या अकराच्या नंतर मूळ संख्या तेरा तेरा नंतर सतरा आणि नंतर मूळ संख्या एकोणवीस म्हणजे एक्याऐंशी मध्ये आपल्याला किती मिळावं लागतील एकोणवासीस मिळावं लागतील एक आणि नऊ दहा दहाशे शून्य आजच्याला एक आठ आणि दोन दहा म्हणजे समोरची संख्या कोणती असेल तर समोरची संख्या असेल शंभर बी नंबरच ऑप्शन या ठिकाणी करेक्ट आहे यानंतर वर्गमुळात क्वेश्चन मार्क प्लस दोन बरोबर सतरा तर प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल आता बरोबर एकोणावीस आहे म्हणजे दोन अधिक किती एकोणावीस होणार आहे तर दोन अधिक सतरा म्हणजेच एकोणावीस होणार आहे आता वर्गमुळा जर सतरा असेल त्याला वर्गमुळाच्या बाहेर काढायचं असेल आता वर्गमुळामध्ये जी संख्या आहे ती संख्या बाहेर काढली तर त्याचं उत्तर सतरा येतं म्हणजे सतराचा वर्ग किती आहे तर सतराचा वर्ग आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे आणि ते माहीत असण्यासाठी आपल्याला वर्ग पाठ करावे लागणार आहे असं जर आपण अंदाजे जर उत्तर काढत बसलो तर, तर आपल्याला एक पेपर सोडायला दोन तास लागेल तर सतराचा ला वर्ग आपल्याला माहित असणं गरजेचं आहे सतराचा वर्ग किती आहे पंधरा आहे का नाही आहे चारशे एक्केचाळीस आहे का नाही आहे दोनशे छप्पन आहे का नाही आहे दोनशे एकोणनव्वद आहे का आहे म्हणजे दोनशे एकोणनव्वद हा सतराचा वर्ग आहे म्हणजेच या ठिकाणी डी ऑप्शन वर्गमुळात जर दोनशे एकोणनव्वद असेल तर त्याला जर बाहेर काढलं तर त्याचं उत्तर येणार आहे सतरा अधिक आपल्याकडे काय दोन आहे हे दोन जस्याल तसे लिहिले सतरा अधिक दोन बरोबर एकोणवीस म्हणजेच आपला ताळा बरोबर बसला का बसला डी नंबरचं ऑप्शन दोनशे एकोणनव्वद या ठिकाणी करेक्ट आहे यानंतर क्वेश्चन मार्कच्या जागी किती अंक येईल तीन सहा नऊ क्वेश्चन मार्क पंधरा बारा एकवीस चोवीस आणि सत्तावीस आता या ठिकाणी क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी आपल्याला जी संख्या आहे ती संख्या काय करायची आपल्याला शोधायची आहे आता ही संख्या शोधत असताना आपल्याला काय करावं लागेल या ठिकाणी सर्वप्रथम तीन आहे तीन मध्ये तीन प्लस केले सहा झाले सहा मध्ये तीन प्लस केले नऊ झाले नऊ मध्ये तीन प्लस केले बारा झाले बारामध्ये तीन प्लस केले पंधरा झाले पंधरामध्ये तीन प्लस केले म्हणजे या ठिकाणी अठरा असायला पाहिजे अठरामध्ये तीन प्लस केले एकोणीस एकोणवीस मध्ये तीन प्लस केले चोवीस सॉरी या ठिकाणी अठरामध्ये तीन प्लस केले एकवीस एकवीस मध्ये तीन प्लस केले चोवीस चोवीस मध्ये तीन प्लस केले सत्तावीस म्हणजे क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी असेल अठरा बी नंबर च ऑप्शन याचं करेक्ट आहे यानंतर दक्षिण आणि पूर्व यामध्ये उपदिशा येते त्या दिशेकडे तोंड करून उभे राहिल्यास पाठीमागील दिशा कोणती दिशा मानून घ्या पूर्व पश्चिम उत्तर आणि दक्षिण आता काय सांगितलंय दक्षिण आणि पूर्व यामध्ये उपदिशा येते आता दक्षिण या ठिकाणी आहे पूर्व या ठिकाणी आहे म्हणजेच यातली या ठिकाणी दिशा सांगितली आपल्याला आता या ठिकाणी सर्वप्रथम आपण अशा पद्धती मांडून घ्या आता ही दिशा कोणती असेल तर आपल्याला या दिशा सुद्धा माहित असणं गरजेचं आहे जसं की या ठिकाणी काय असणार आहे या ठिकाणी असणार आहे ईशान्य त्यानंतर आग्नेय नैऋत्य आणि वायव्य आता आपल्याला काय विचारलं बघा दक्षिण आणि पूर्व यामध्ये उपदिशा येते म्हणजेच कोणती येते आग्नेय येते ठीक आहे त्या दिशेकडे तोंड करून उभे राहिल्यास म्हणजेच या दिशेकडे जर तोंड करून उभे राहिलं तर पाठीमागील दिशा कोणती या दिशेकडे जर तोंड करून उभे राहिलं तर पाठीमागील दिशा कोणती असणार आहे तर पाठीमागील दिशा असणार आहे वायव्य म्हणजेच क नंबरचं ऑप्शन याचा करेक्ट आन्सर आहे यानंतर जिलेबीला लाडू म्हटले लाडूला बासुंदी म्हटले बासुंदीला बर्बी म्हटले तर पुरी कशासोबत खातात तर आता आपल्याला पुरी कशा सोबत खातात तर यामध्ये हे जे प्रश्न आहे थोडंसं कन्फ्युजन आहे त्यामुळे थोडासा हा प्रश्न घेणार नाही आपण आपण समोरचा प्रश्न घेऊया या ठिकाणी जर आपण हा जो प्रश्न आहे एकाहत्तर क्रमांकाचा तर या ठिकाणी हा थोडासा कन्फ्युजन आहे तर या ठिकाणी आपण जी पुरी आहे ती आपण या ठिकाणी सोबत सुद्धा खातो लाडू बासुंदी या बासुंदी सोबत सुद्धा खाऊ शकतो परंतु या ठिकाणी हा जो प्रश्न आहे तो क्लिअर क्लिअर यामध्ये सांगितलेला नाहीये म्हणजे हा जो प्रश्न आहे तो पूर्णपणे नाही त्यामुळे हा प्रश्न सोडून द्या समोरचा प्रश्न घेऊया बहात्तर प्रत्येक तासाला दहा मिनिटे विश्रांती घेऊन आठ किमी वेगाने चालणारा स्पर्धक सकाळी साडेसहा वाजता निघाला छप्पन किमी अंतरावरील ठिकाण किती वाजता पोहोचेल प्रत्येक तासाला दहा मिनिटे विश्रांती घेतो आठ किमी वेगाने चालणारा स्पर्धक सकाळी साडेसहाला तो निघतो आणि छप्पन किमी अंतर निघतो आता या ठिकाणी आठ किमी प्रति तास वेग आहे या ठिकाणी छप्पन किमी अंतर जायचं आहे तर छप्पन किमी अंतर जर जायचं असेल तर आठ किमी प्रति तास वेग आहे साती आठी छप्पन म्हणजे सातचा या ठिकाणी कायला भाग जातो आता प्रत्येक वेळा दहा मिनिटं तो उशिरा जातो म्हणजे ज्या ठिकाणी सहाच या ठिकाणी काय होणार आहे सहा एका तासाला जर तो दहा मिनिटी उशिरा जात असेल तर सहा तासाला तो साठ मिनिटी उशीर जाणार आहे म्हणजे सहा तासाला तो एक तास उशिरा जाणार आहे म्हणजे सात अधिक आठ सात अधिक एक म्हणजेच आठ तास तो उशिरा जाणार आहे आता सकाळी साडेसहा वाजल्यापासून आठ तास समोर गृहीत धरायचे तर सकाळी साडेसहा ते आठ तास कधी होणार आहे तर दुपारी अडीच वाजता म्हणजेच ब नंबर ऑप्शन या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे यानंतर समोरचा प्रश्न बघूया सहा किलो प्लस साडेसातशे ग्रॅम प्लस अडीचशे ग्रॅम बरोबर किती साडेसातशे आणि अडीचशे म्हणजेच एक हजार ग्रॅम एक हजार ग्रॅम म्हणजेच काय एक किलोग्रॅम आणि हे सहा किलोग्रॅम एक किलोग्रॅम आणि ए या ठिकाणी सहा किलोग्रॅम आणि एक किलोग्रॅम म्हणजेच किती तर सात किलोग्रॅम म्हणजेच या ठिकाणी सात किलो अ नंबरचं ऑप्शन याचं करेक्ट आ यानंतर समोरचा प्रश्न बघूया सत्त्याण्णव छेदात एक्स बरोबर चोवीस पॉईंट पंचवीस गुन्हेला चारचा वर्ग असेल तर एक्सी किंमत काढा आता या ठिकाणी एक्शी किंमत काढायची चे। सत्त्याण्णव छेदात एक्स बरोबर चोवीस पॉईंट पंचवीस गुन्हेला चारचा वर्ग असेल तर एक् किंमत काढा आता या ठिकाणी एक्स बरोबर जसं आला तसं घेतलं चोवीस पॉईंट पंचवीस गुन्ह्याला चारचा वर्ग चारचा वर्ग आहे सोळा आता चोवीस पॉईंट पंचवीस गुण्हेला सोळा करावं लागेल म्हणजे त्याचं उत्तर येईल आपल्याला तीनशे अठ्ठ्याऐंशी छत आपल्याला काय करावं लागेल सत्त्याण्णव आता सत्त्याण्णवने आपल्याला तीनशे अठ्ठ्याऐंशीला भाग द्यावा लागेल सत्त्याण्णवने जर तीनशे अठ्ठ्याऐंशीला भाग दिला तर त्याचं उत्तर येणार आहे चार म्हणजेच एक्शी किंमत किती मिळेल आपल्याला चार मिळेल आपल्याला काय विचारलं एकशे किंमत मिळेल किंमत विचारलेली आहे तर एक्स ची किंमत आली आपल्याकडे चार ऑप्शन मध्ये नाहीये परंतु याचं उत्तर काय असणार आहे तर एक्स ची किंमत आपल्याकडे किती मिळाली तर एक्स ची किंमत मिळाली आपल्याकडे चार ठीक आहे याचं उत्तर काय असणार आहे तर याचं उत्तर असणार नाही ना चार यानंतर समोरचा प्रश्न बघूया एका रिक्षात सरासरी अठरा किलोग्रॅम वजनाची पंधरा मुले बसली रिक्षा चालकासह सर्वांचे सरासरी वजन वीस किलोग्रॅम झाले तर रिक्षा चालकाचे वजन किती एका रिक्षामध्ये सरासरी अठरा किलोग्रॅम वजनाची किती मुले बसली पंधरा अठरा गुणिले पंधरा ठीक आहे यानंतर रिक्षा चालकाच सर्वांचे सरासरी वजन झालं एकवीस आता अगोदर सरासरी किती होती अठराची होती मुलं होती पंधरा आता पंधरा मुलं होती म्हणजेच रिक्षा चालक बसला सोळा झाली वजन किती झालं वीस झालं आता अठरा गुणिला आपल्याला काय करायचंय पंधरा करायचं आहे पंधरा आठ एकशे वीस एकशे वीसशे शून्य हा चाले बारा पंधरा एक पंधरा आणि पंधरा आणि बारा या ठिकाणी किती होणार आहे सत्तावीस म्हणजे दोनशे सत्तर आता या ठिकाणी सोळ दुने बत्तीस म्हणजेच या ठिकाणी तीनशे वीस आता तीनशे वीस आणि या दोनशे दो सत्तर ची आपल्याला काय करावं लागेल वजाबाकी करावं लागेल तीनशे वीस वजा दोनशे सत्तर बिरीज वजाबाकी किती येणार आहे तर वजाबाकी येणार आहे पन्नासशी म्हणजेच या ठिकाणी रिक्षा चालकाचं वजन किती असणार आहे तर ते असणार आहे पन्नास किलोग्रॅम जे की ऑप्शनमध्ये क्रमांक सी या ठिकाणी करेक्ट आन्सर असणार आहे बघा मित्रांनो अशा पद्धतीने अंकगणित आणि बुद्धिमत्तेचे जे एकत्रित प्रश्न होते पंचवीस त्याचीच आपण स्पष्टीकरणाचा अँसर की घेतलेले आहे यामध्ये तुम्हाला काही अडचणी असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा नक्की तुमच्या कमेंटला रिप्लाय दिला जाईल याही नंतर जे उमेदवार नवीन असतील टेस्ट्री जॉईन करण्यासाठी इच्छुक असतील त्यांनी सत्तर सत्तावन्न तीनशे शहाण्णव एकशे त्रेचाळीस नंबर या नंबरवरती संपर्क करायचा आहे यामध्ये तुम्हाला पंधरा पीडीएफ पेपर मिळणार आहे प्रत्येक पेपर शंभर मार्क्स असेल प्रत्येक पेपरची तुम्हाला अँसर की मिळणार आहे प्लस प्रत्येक पेपरचे व्हिडिओद्वारे स्पष्टीकरण तुम्हाला व्हॉट्सअपवरती मिळणार आहे याची फी आहे शंभर रुपये ही फी तुम्हाला फोनपे किंवा गुगल पे द्वारे या नंबरती पे करावी लागणार आहे आणि पेमेंट केल्याचं स्क्रीनशॉट प्लस तुमचं नाव आणि जिल्हा याच नंबरवरती व्हॉट्सअपला पाठवायचं तुम्हाला टेस्ट सिरीजमध्ये जॉईन केलं जाईल बघा मित्रांनो अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक कमेंट शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद